मंडळी स्वागत आहे तुमचं नादमाचा बैलगडा या चॅनेलवर. मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन आपला सप्तहिंद केसरी बकासूर काल प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे येथे दाखल झाला होता. मंडळी बकासूरचे काल रात्री कराड मैदानावर नियोजन लागले होते. बकासूर ह्या कराड मैदानावर पळणार होता, पण काही कारणांमुळे आज आपला बकासूर ह्या कराड मैदानावर दाखल होणार नाही. मंडळी आज आपला वाघ बकासूर आज ह्या कराड मैदानावर पळताना दिसणार नाही. आता मग प्रश्न पडतो, बकासूर मग कोणत्या मैदानावर पळणार आहे? तर मंडळी बकासूरचे एका दुसऱ्या मैदानावरचे नियोजन लागले आहे. मग कोणते आहे ते मैदान, चला पाहूया. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे SS बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी आपला बकासूर आज कराड येथे दाखल होणार नाही, मग तो कोणत्या मैदानावर पळणार आहे? तर मंडळी आपला वाघ भोर मैदानासाठी एकदम जोरदार तयारी करून सज्ज आहे. मंडळी आपला बकासूर आज भोर मैदानावर भोर येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडणार आहे. येथे आपला बकासूर आज दाखल होणार आहे. मंडळी आपला बकासूर आज ह्या भोर मैदानावर 100% पळताना दिसणार. मंडळी, लाईव्ह प्रक्षेपण हे STC आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका. तर मंडळी बकासूरचा पैरा आज कोणासोबत पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आज आपला वाघ कसा पळेल हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.